हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे।
जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ति वाणो, वाढविले सुख भक्ति भाव धर्म, वाढावया सुख भक्ति भाव धर्म, कुलाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा घ्यावया कारण, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा घ्यावया कारण, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जड जीव, विठ्ठल विठ्ठल जय संत माय बाप कृपावंत, कायमे पतिते
जर जीवा उदराय जन जर जीवा उदराय जन जर जर जीवा जर जीवा उदराय जन जर तुम्ही संतमाय बाप कृपावंत, तुम्ही संतमाय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीवा वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीवा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभम जगननीतपाणी मंडनम मंडनानाम तरुणतुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासम विठ्ठलम पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मजरदे सद्गुरु जेणे तारिलो हा संसार परू म्हणून विशेष वात्यादरो वेकावरी आता अभिनव वांग विलासिणी जे चातुर्यार्थ कला कामिणी ते शारदा विश्वमोहिणी नमली मिया तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा घ्यावया कारण उधराया जन जड़ जीवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवकीर्ता घेतलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ संत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि संतपर्या प्रकरणातील संतांनी जन्म घेण्याचं किंवा संतांनी अवताराला येण्याचं प्रयोजन सांगणारा हा अभंग सेवकीर्ता घेतलेला आहे। विठ्ठल अभंगातील प्रतिपादित विषय असा आहे, तुकोबाराय सांगतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत, संतांना माय बाप आणि कृपावंत अशा तीन उपाधीनं अशा पद्धतीनं युक्त असं संतांना मानतायत। पुढं तुकोबाराय सांगतात की तुम्ही एवढे अशा पद्धतीनं थोर आहात, तुम्हाला इतक्या तीन मी उपाधी कशाकरता दिलेल्या आहेत। तुकोबाराय सांगतात की काय मी पतित कीर्तिवाणो, माझ्यासारख्या पतितानं तुमचं काय वर्णन करावं। अवतार तुम्हा घ्यावया कारण, तुमचं अवतार घेण्यापाठीमागचं जे कारण आहे, जे प्रयोजन आहे, ते कशाकरता तुम्ही अवताराला आलात, तर उद्धराया जन जडजीवा, या जडजीवांचा उद्धार करण्याकरता तुम्ही अशा पद्धतीनं पृथ्वी तलावरती आलेला आहात। तुकोबाराय सांगतात की इथं येऊन तुम्ही एवढंच केलं का? नाही महाराज, वाढविले सुख, इथं येऊन तुम्ही सुख वाढवण्याचं काम केलं, इथं येऊन तुम्ही भक्तिभाव वाढवण्याचं काम केलं, आणि इथं येऊन तुम्ही परमात्म्याचं जे आपलं कुळाचारी नाम आहे ते तुम्ही वाढवण्याचं अशा पद्धतीनं काम केलं। आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की तुम्ही इतकं सगळं इथं येऊन करता आणि तुमच्या अंगामध्ये अशा पद्धतीनं, तुम्हाला जर का कोणता एखादा दृष्टांत द्यायचा असेल तर हे चंदनाचं उदाहरण अशा पद्धतीनं तुमच्याकरता आहे। आणि म्हणून तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, जसं चंदनाच्या अंगामध्ये जे गुण आहेत त्या पद्धतीनं तुम्ही संतजन आहात असं तुकोबाराय सांगतात। विठ्ठल 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 विठ्ठल। तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जडजीवा। सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की नियमितप्रमाणे सालावादप्रमाणे चालू असलेला आपला या संगमेश्वर देवालयातील जो काही ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह आहे, जो नामयज्ञ आहे, त्याचा आजचा 6वा दिवस आणि आजचा जागराच्या कीर्तनाची सेवा किंवा अशा पद्धतीनं 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। भगवान श्री शिवशंकरजी, भगवान प्रभुरामचंद्रजी ज्या पद्धतीनं, भगवान विठ्ठल ज्या पद्धतीनं आपणाला बुद्धी देईल त्या पद्धतीनं आज आपण तुकोबारायांच्या अभंगावरती विवेचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणो। तुकोबाराय सांगतात की तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत। तुकोबाराय संतांना तीन पद्धतीच्या उपाधी देत आहेत, लक्षात घ्या। आता व्यवहारिकदृष्ट्या जर का विचार केला तर एका व्यक्तीला अशा पद्धतीनं तीन उपाध्या किंवा दोन उपाध्या देता येतात का? मला सांगा, एक व्यक्ती आहे, व्यक्ती एकच आहे, पण त्याला एकतर आई होता येईल किंवा बाप होता येईल, बघा लक्षात घ्या। मग एकाच व्यक्तीला आईही होता येईल आणि बापही होता येईल का? येईल का महाराज? व्यवहारिकदृष्ट्या उदाहरण आहे। पण मग तुकोबाराय या ठिकाणी संतांना अशा पद्धतीनं तुम्ही संत मायही आहात आणि बापही आहात, बरं एवढं तर सोडा, याच्यापुढे एक आणखीन एक उपाधी देतात पण त्याचा विचार आपण नंतर करू। तुकोबाराय या ठिकाणी संतांना आईची आणि बापाची उपमा देतात जे की कोणत्याच शास्त्रामध्ये अशा पद्धतीनं बसत नाही। मला सांगा, जैविक शास्त्र घ्या, कोणतं जरी शास्त्र घ्या, मला सांगा, एक व्यक्ती एकतर आई होऊ शकतो किंवा बाप होऊ शकतो,
एक व्यक्ती दोन्ही व्यक्ती होऊ शकतो का? सांगा, भगवंतानं निर्माण केलेल्या या देहामध्ये एका व्यक्तीचं अशा पद्धतीनं दोन्ही कामं करणं अवघड आहे. मी म्हणतो देहाच्या दृष्टिकोनातून सोडून द्या, पण कर्माच्या दृष्टिकोनातून तरी नाही महाराज. आईची विचारसरणी वेगळी, आईचे संस्कार घडवण्याची पद्धत वेगळी, आईचं वागणं वेगळं आणि पित्याचं वागणं वेगळं. मग जर का एवढं जर का वेगळे पण असेल तर मग तुकोबाराय संतांना दोघांचीही उपमा कशा पद्धतीनं देतात बरं? तर याचं कारण असं आहे, मला सांगा, आपण वारकरी संप्रदायातले लोक आहे, आपण आपल्या भगवंताला काय म्हणतो? काय म्हणतो? विठ्ठल माझा माता, विठ्ठल माझा पिता, बहिणी बंधू चुलता विठ्ठल माझा. किंवा दुसरे एक प्रमाण असंच आहे, आपण काय म्हणतो? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. भगवंताला आपण आईचीही उपमा देतो आणि पिता म्हणजे वडिलांचीही उपमा देतो. तद्वत त्या पद्धतीनं आपण संतांना त्याची उपमा का बरं देतो मला सांगा? याची कारणं अनेक आहेत, पण जर का आपण अशा पद्धतीनं जर का विचार केला तर एक प्रमाण असा आहे की देवते संत, देवते संत निमित्ता त्या प्रतिमा, ही दोघंही एक आहेत. भगवान सांगतात की एरवी मी तया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी अंतुवट विस्तु विचारे मी ते चिते. फक्त आमच्या दोघांच्यामध्ये नावाचं अंतर आहे. भगवान सांगतात अर्जुनात्वा होऊनी जणी, जरी चोरोनी नेली माझी भगिनी, तरी संकल्प नुकुजे म्हणी मी तो दोन्ही स्वरूप एक. आपण दोघंही एक स्वरूप आहोत. सांगायचं तात्पर्य असं आहे की संत म्हणजेच देव आहेत आणि देव म्हणजेच संत आहेत. देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, देवते संत, देवते संत निमित्ता त्या प्रतिमा. याचा अर्थ असा आहे की देवतेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत. बरं, एवढ्याच प्रमाणावरून हे सिद्ध होतंय का महाराज? अनेक अशा पद्धतीनं आपण प्रमाणावरून विचार केला तर देव म्हणजेच संत आहेत आणि संत म्हणजेच देव आहे हे सिद्ध होतं. मला सांगा भगवंताचं स्वरूप कसं आहे? भगवंत दिसायला कसा आहे? राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवत चंदनाची उटी, रे माळ कंठी वैजयंती. भगवंताचं स्वरूप इतकं सुंदर आहे, तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे म्हटलेला आहे. आणि मग आमच्या माऊलींना ज्यावेळेस एकनाथ महाराज पहिल्यांदा भेटायला जातात, पहिल्यांदा भेटायला जातात म्हणजे कुठं? ज्यावेळी माऊलींच्या कंठाशी अशा पद्धतीनं आजाण वृक्षाची हो अशा मुळी लागली, त्यावेळेस एकनाथ महाराज त्या ठिकाणी ती मुळी काढण्याकरता गेले. त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि मुळी काढण्याकरता ते आळंदीला आले. आळंदीला अशा पद्धतीनं तिथं माऊलींच्या समाधीजवळ खड्डा खोदण्यात आला आणि त्याच्यामध्ये एकनाथ महाराज गेले बरं का. आणि माऊलींशी त्यांचा संवाद आहे तो वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे, त्याचा विचार करायचा नाही. पण ज्यावेळी नाथरायांनी माऊलींना पाहिलं आणि त्यांच्या मुखातून शब्द काय आला? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. नाथराय काय म्हणतात? दिव्य
तेज पुंज मदनाचा पुतळा म्हणजे संत तू दिसायला कसे आहेत हो नुसतं असायला नाहीत तर दिसायला सुद्धा ते भगवंताच्या सारखेच आहेत महाराज. दुसऱ्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करता येईल. भगवंताचा अवतार घेण्यापाठीमागचं प्रयोजन काय आहे महाराज? यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मश तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थार्पणार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळेस धर्माच्या अशा पद्धतीनं धर्माची वाट मोडली जाते किंवा धर्म ज्या वेळेस संकटामध्ये येतो त्यावेळेस भगवान परमात्मा अवताराला येत असतो आणि अशा पद्धतीनं धर्माचं रक्षण करतो आणि अधर्मांचा नाश करणं हे भगवंताचं काम आहे लक्षात ठेवा. मग संतसुद्धा याच्याकरताच अशा पद्धतीनं अवताराला येत असतात. हो संत कशा करता येतात? अधर्माची ते अधर्माची वाट मोडे. हो आलं का लक्षात? जर का एखादा कोणी धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे तेवी आम्हाची येणे लागे दे हा एका. म्हणजे संत सांगतात की ज्यावेळेस धर्माची वाट मोडली जाते त्यावेळेस मात्र आम्ही इथं येतो. पण आम्ही कशा करता येतो? आम्ही वैकुंठ वासी आलो या ठिकाणाशी भावे वर्ताया आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषींनी सांगितलं तसं वर्तन करायला आम्ही आलो. म्हणजे संतांनी काय केलं? झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. त्यांनी स्वतःच्या मनानं कुठला मार्ग काढला नाही महाराज. म्हणजे ज्यांनी आपणाला कोणता मार्ग दाखवला तर राजमार्ग दाखवला आणि त्याच्या वरून फक्त आपणाला चालायला सांगितले. तो संत सांगतात की तुम्ही बाकीचा विचार करू नका. आता इथं आणखीन एका अर्थानं विचार करता येतो. मला सांगा, देवाला जन्माला आणावं लागतं, देवाला जन्माला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं आणि संत मात्र आपल्या मनानं जन्माला येतात आणि आपल्या मनानं देहावशन करतात. एवढी ताकद संतांची आहे या ठिकाणी लक्षात घ्या. आता या दृष्टिकोनातून जरी विचार केला तर देव येतो म्हणजे त्याला आणावं लागतं. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीनं धर्म संकटामध्ये येतो, मग राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल किंवा भगवंताचे झालेले बाकी सगळे अवतार असतील, ज्या ज्या वेळी अशा पद्धतीनं पृथ्वीवरती संकट आली त्या त्यावेळी मात्र भगवंतानं अवतार घेतला. मग कोणता अवतार घेतला? दो भूचर, दो जलचर, दो विप्र, दो राजा, बौद्ध कलंकी अवतार लिया, भक्तजनको काजा. भक्तजनको काजा म्हणजे काय? भक्तांना पाळण्याकरता भगवंतांनी अशा पद्धतीनं अवतार घेतला. प्रल्हादाला रक्षण करण्याकरता वराह अवतार घेतला, नरसिंह अवतार घेतला, प्रल्हादाच्या चुलत्याला मारण्याकरता अशा पद्धतीनं वराह अवतार घेतला, पृथ्वी निक्षत्रिय करण्याकरता अशा पद्धतीनं परशुराम अवतार घेतला. मला सांगा, ज्यावेळेस समुद्र मंथन चाललेलं होतं त्या ठिकाणी भगवंतांनी कच्छ अवतार घेतला. म्हणजे ज्या ज्या वेळेस भगवंतांना अशा पद्धतीनं रावणाचा वध करण्याकरता, म्हणजे सगळ्या देवांना ज्यावेळेस रावणानं अशा पद्धतीनं बंदी घातलेलं होतं त्या देवतांना सोडवण्याकरता भगवंताला राम अवतार घ्यावा लागला. भगवंताला राक्षसांचा संहार करण्याकरता कृष्ण अवतार घ्यावा लागला. म्हणजे कशाकरता? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सौहाय. पण इथं मात्र फरक आहे बरं का. इथं संतांच्या मध्ये आणि देवाच्या मध्ये फरक आहे. देवानं अवतार घेतला
की तो अशा पद्धतीनं भक्ताचं रक्षण करतो पण अधर्म्यांचा नाश करतो, बरं का? पण जर का संत इथं आले आणि इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं ते जन्माला रामकृष्ण हरी। आमचा आजचा कीर्तनाचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका आमच्या भास्कर महाराजांना जर विचारायच्या असतील तर तुम्ही कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर आपणास वाटत असेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि सबस्क्राईब बटनच्या जवळच एक बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।